एका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. तो आपल्या शेतीभोवती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी काय झालं, त्याची बायको शिवेनाशी झाली. बिटा तसाच घरात कालवला. त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपल्या पुत्रीचा जन्म आला. दोघही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आपल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी पतिव्रता होती. तिनं चार भाज्या केल्या, चार कोशिंबिरी केल्या, खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला, खिरीचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पांना आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील तर मरून जातील, मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं, कुत्रीच्या कमरेत मारलं. ते स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणाला जेव घातलं. कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही. सारा दिवस उपास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. तशी म्हणाली, मी उपाशी आहे, आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे, याला मी काय करू? बैलानं उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाशीचा विटा घरात कालवलास, त्याचा संपर्क मला झाला, त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं, लागलाच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला. दुसरी दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला. तिथे ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असं चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे, त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे, कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषी पंचमीचं व्रत कर. हे व्रत कसं करावं? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखातली पंचमी येते, त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्टानं दंतधावन करावं, आवळ काठी घुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावं, मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्र नेसावी, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्तऋषीची पूजा करावी, असं 7 वर्ष करावं, शेवटी उद्यापन करावं. या व्रतानं काय होतं? रजस्वला दोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते, नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं, नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं, मनी इच्छिलं कार्य होतं. मुलानं ते व्रत केलं, त्याचं पुण्य आईबापांना दिलं. त्या पुण्यानं काय झालं? रजदोष नाहीसा झाला, आकाशातून विमान उतरलं, बैल होता तो सुंदर पुरुष झाला, कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली, दोघं विमानात बसून स्वर्गास गेली, मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसं तुमचा आमचा हो ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.